नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर शीतल सुरेश विस्पुते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, जसं की आपल्याला माहिती आहे, हा कार्यक्रम आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठीचा मंच आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेत असतात. समह समम शमयती, म्हणजेच रोगाच्या समान गुणधर्मांच्या औषधांचा वापर करून व्याधीचं शमन करणं, याच नियमाप्रमाणे कार्य करणारी चिकित्सा प्रणाली म्हणजे होमिओपॅथी. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी सुमारे 225 वर्षापूर्वी होमिओपॅथीचा शोध लावला. रुग्णाची लक्षणं तसंच व्याधीची लक्षणं यांच्या समरूपतेवर आधारलेली ही चिकित्सा प्रणाली आहे. दोन व्यक्तींना एकच प्रकारचा आजार झाला असला तरीही प्रत्येकाचा त्या आजारावर दिसून येणारा जो प्रतिकार आहे तो वेगवेगळा असू शकतो. याच वेगळेपणावर आधारलेली चिकित्सा प्रणाली म्हणजे होमिओपॅथी. काही रोगांना जेव्हा असाध्य मानलं जातं त्यावेळेला होमिओपॅथीद्वारे त्यावर उपचार होऊ शकतात, हा आशेचा किरण मान्य करून आपण आजचा विषय घेतला आहे, तो म्हणजे मुरलेल्या सर्व आजारांवर होमिओपॅथिक चिकित्सा. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्रदीप पवार. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर प्रदीप पवार यांनी BHMS ही पदवी संपन्न केलेली आहे, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथून विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. गेली 13 वर्ष ते सांगली येथे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे. आजपर्यंत त्यांनी 7,500 रुग्णांवर होमिओपॅथीद्वारे यशस्वी असे उपचार केले आहेत. त्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, पाइल्स, संधिवात अशा अनेक आजारांचा उल्लेख आहे. तसंच आरोग्य हेच खरं धन असं मानून लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी ते त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात. तर दर्शक हो, आपल्यालाही आपल्या डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. ते काय आहेत ते पाहूया. 2490808050 आणि 2498805050 मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. या क्रमांकावर संपर्क साधून आपणही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. जास्तीत जास्त फोन घेण्याचा आम्ही या कार्यक्रमामध्ये प्रयत्न करत असतो, पण म्हणूनच फोन करताना आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. तसंच कार्यक्रमाच्या अंती आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आजच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट ॲड्रेस. किंवा आपला कागद आणि पेन तयार ठेवावा, किंवा आपण मोबाईलच्या कॅमेराद्वारेही त्याचा फोटो काढू शकतात आणि तो सेव्ह करू शकतात. तर प्रेक्षक हो, वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण होमिओपॅथीबद्दल बोलणार आहोत, तर होमिओपॅथिक उपचार म्हणजे नक्की काय? होमिओपॅथिक उपचार म्हणजे होमिओज म्हणजे सिमिलर आणि पॅथी म्हणजे सफरिंग. म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजे रुग्णांच्या शरीरामध्ये जे लक्षणं दिसतात त्याच्याशी साधर्म्य असणारे आमच्याकडे होमिओपॅथीमध्ये 2,000 प्रकारची औषधं आहेत. आणि त्याचे डॉक्टर आमचे सॅम्युअल हॅनिमन यांनी ह्या सर्व औषधांचा पूर्णपणे अभ्यास करून प्रत्येक औषध कशा पद्धतीने मानवाच्या शरीरावरती काम करतं याची पूर्ण लक्षणं त्यांनी विस्तृतपणाने लिहून ठेवलेली आहेत. आणि त्याचा पेशंटच्या शरीरामध्ये जे लक्षणं दिसतात त्याच्याशी साधर्म्य असणारी औषधं देऊन आम्ही पेशंटच्या शरीरातला आजार काढतो. होमिओपॅथीचं मूळ तत्व. अगदी बरोबर. तर ही अशी जी होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आहे ही नक्की कोणकोणत्या आजारांवर कार्य करते? सर्वच आजारांवरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. शक्यतो आपण जे असाध्य म्हणतो आणि मुरलेले आजार हे सर्वच आजार होमिओपॅथीने बरे होतात. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, किडनी फेल्युअर, TB, एड्स, नंतर थायरॉइडचे आजार, व्हेरिकोज व्हेन्स, नंतर DVT डेफेनस थ्रोम्बोसिस, नंतर अशक्तपणा, नंतर वारंवार होणारी डोकेदुखी, अशक्तपणा, नंतर दम भरणे पेशंटला, नंतर मूळव्याध, असं सर्वच आजार होमिओपॅथीने बरे होतात. त्याच्यामध्ये वंध्यत्व आहे, लैंगिक समस्या आहेत, नंतर दारू आणि व्यसनमुक्ती याच्यावर सुद्धा होमिओपॅथी कार्य करते.
आणि पोटाचे सर्व विकार असे अनेक विकारांवर होमिओपॅथीचे कार्य होते. डॉक्टर, सध्या संधिवाताचं प्रमाण पण भरपूर वाढलं आहे, तर त्यावर होमिओपॅथीद्वारे चिकित्सा होऊ शकते का? हा, आता सध्या जास्तीत जास्त जे पेशंट आमच्याकडे येतात ते संधिवाताचे येतात आणि गुडघेदुखी कंबरदुखी यांना माणसं त्रस्त झालेले आहेत आणि त्यांनी काम करू शकत नाहीत लोक. तर होमिओपॅथीद्वारे कशा पद्धतीनं आम्ही संधिवाताचे आजार बरे करतो याचा मी व्हिडिओ शूटिंग केलेला आहे आणि त्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेणेकरून कशा पद्धतीने आम्ही पेशंट बरे करतो हे तुम्हाला दाखवतो. संधिवाताचे काही व्हिडिओ क्लिप्स बघणार आहोत की ज्यातून आपल्याला कळून येईल की होमिओपॅथीद्वारे संधिवातावर कशा प्रकारे चिकित्सा केली जाते. तर आपण वळूया व्हिडिओकडे. आता हा पहिला पेशंट आहे ज्याच्यामध्ये संधिवात 25 वर्ष हा माणूस संधिवाताने त्रस्त होता आणि पेशंट कसा लंगडत चालतो हे आपल्याला पहिल्या क्लिपमध्ये दिसतंय आणि साईडच्या क्लिपमध्ये तेच पेशंट कसा 9 महिन्यामध्ये पूर्ण व्यवस्थित झालाय, कसं रिलॅक्सपणे तो चालू शकतो हे आपल्याला दिसतंय. तर याच्यामध्ये तर अजून आपल्याकडे क्लिप दुसरी क्लिप असे मी एक 5 क्लिप तुम्हाला सध्या दाखवतो. दुसरी क्लिप आहे ते नी जॉईंटचे ऑस्टिओआर्थरायटिसची क्लिप आहे. त्याच्यामध्ये गुडघ्यात इंजेक्शन घेऊन सुद्धा कमी आलं नाही म्हणून शेवटी डॉक्टरनी नी रिप्लेसमेंट ऍडवाइस केलं होतं आणि त्याचा खर्च 4.5 लाख रुपये सांगितलं होता. पण ऑपरेशन न करता आपल्या औषधानं हे पेशंट किती रिलॅक्सपणे उठाबशा काढू शकते, कशा पद्धतीनं ते चालू शकते आणि किती आनंद आहे हे तुम्ही बघताय. तर नी रिप्लेसमेंट जेव्हा ऑपरेशन सांगितलं जातं त्यावेळेला सुद्धा आपण होमिओपॅथी जर चिकित्सा घेतली तर ते पण टळू शकते, कोणत्याही पद्धतीचं ऑपरेशन करायची गरज नाही. आता तिसरी एक केस मी तुम्हाला दाखवत आहे, याच्यामध्ये हे बेड रिडन पेशंट आहे, ऑस्टिओआर्थरायटिसची केस आहे संधिवाताची. सारखं स्टेरॉइडचे इंजेक्शन गोळ्या घेऊन घेऊन पेशंटचं अंग सुजलेलं आहे, चेहरा सुजलेला आहे आणि काही खाईल त्याच्या उलट्या पण पेशंटला होत होत्या आतड्याला सुजल्यामुळे गोळ्यांमुळे आणि तेच पेशंट आपल्या औषधानं कसं क्लिअर चालतंय तुम्हाला दिसतंय. ही चौथी जी क्लिप आहे याच्यामध्ये ह्या पेशंटला गुडघ्याच्या मग सायनोवेल शिस्ट होती आणि त्याचं सुद्धा ऑपरेशन डॉक्टर गाठ झाली होती. तर ती गाठ आपण ऑपरेशन न करता औषधानंच ती गाठ बरी केली आणि गुडघ्याला जे सूज होती ती सुद्धा किती व्यवस्थितपणे ती गेलेली आहे आणि गुडघा कसा व्यवस्थित झालाय हे सुद्धा आपल्याला ते पेशंटच्या याच्यावर दिसतंय. अगदी बरोबर, म्हणजे फारच सुंदर केस आपण प्रेक्षकांना दाखवली आहे. तसंच बांबू स्पाईन म्हणून एक विकार असतो, आता आपण सांध्यांच्या विकारांबद्दल बोलत असतो तर त्याबद्दल काही तुम्ही रुग्णांवर असे उपचार केलेले आहेत? बांबू स्पाईनची सुद्धा एक क्लिप मी तुम्हाला दाखवतो. बांबू स्पाईन म्हणजे पेशंटला जर मागच्या बाजूला बघायचं असेल तर पूर्ण बॉडी वळवून असं पाहावं लागतं आणि पेशंटचं मनका असं पूर्ण बांबूसारखं असं जड झालेला असतो. तर तो पेशंट कशा पद्धतीने रिलॅक्स होते मी एक क्लिप तुम्हाला दाखवतो ज्याच्यामध्ये पेशंट कसं होते तुम्हाला दिसेल. तर हे पेशंट बांबू स्पाईनचा आणि गुडघे सुद्धा हे पेशंट दुखत आणि ही मान कशी आता आपल्या औषधानं वळते हे सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळतं. 5वी क्लिप आहे ते प्रोलॅप्स्ड इंटरवर्टेब्रल डिस्कचे आहे, याच्यामध्ये मणक्याचे चकते सरकलेले पेशंट आहे. पेशंट चालू शकत नव्हतं, बेड रिडन पेशंट होतं आणि आज आपल्या औषधानं कशा पद्धतीनं पेशंट चालतंय हे आपल्याला इथे दिसतंय. बरोबरच, आपण आता सगळे मणक्यांचे जे विकार आहे सांध्यांचे विकार आहे त्याबद्दल जाणून घेतलं की होमिओपॅथीद्वारे जर आपण चिकित्सा घेतली तर कसा पेशंट चालू उठू शकतो. तर आता आपण आपल्याला एक फोन आला आहे कार्यक्रमामध्ये, पहिला आपण तो घेऊया. हॅलो, रुपाली साताऱ्यावरून यांचा फोन आला आहे. हॅलो, नमस्कार रुपालीजी. हा, आपला प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. बोला रुपालीजी, आपला प्रश्न. मॅडम, 2006 साली प्रेग्नन्सी मध्ये विचारा. 2006 साली प्रेग्नन्सी मध्ये दुसऱ्या महिन्यापासून माझ्या अंगावर गांड्या उठत होत्या. तर मी आयुर्वेदिक ऍलोपॅथी खूप उपचार केले, पण आता 2 शुक्रवारपासून होमिओपॅथीचे उपचार सुरू केले. बरं, तर त्याचे मला काय उपयोग होतील? मी बरी होईल का पूर्णपणे? मी खूप त्रस्त आहे या आजारामुळे. ठीक आहे, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. डॉक्टर, यांना गांधी उठते आणि प्रेग्नन्सी नंतर सुरू झालेला हा त्रास आहे, तर त्यासाठी आपण काय सांगाल?
ह्या पेशंटमध्ये जे ऑपरेशन नंतर जे पेशंटच्या शरीरावरती गांधी उठतात, ऍक्च्युली ते आमच्या होमिओपॅथीच्या नजरेतनं जर बघितलं तर पेशंटच्या प्राणशक्तीमध्ये जे विष आहे, पेशंटच्या शरीरामध्ये जे विष आहे, ते विष त्या गांधींच्या माध्यमातून बाहेर पडतंय, पण त्याला फार वेळ लागतो. मग अशा पद्धतीमध्ये आम्ही काय करतो की पेशंटच्या शरीरामध्ये नेमकं कोणतं विष आहे, कशामुळे हे गांधी उठतात, हे पेशंटचे जेव्हा आम्ही केस टेकिंग घेतो त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येते की कशा पद्धतीने पेशंटचे लक्षण आहेत आणि त्याच्याशी साधर्म्य असणारे औषधं देऊन आम्ही ते गांधी पूर्णपणे त्याचं निवारण करू शकतो. तर त्वचारोगाच्या बाबतीत होमिओपॅथीमध्ये फारच आघाडी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे ठराविक क्लिप्स आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्वचा विकाराचा आता विषय निघाला आहे, तर जसं डॉक्टरांनी सांगितलं त्वचा विकार कशामुळे होतात, तर आपण त्याच्या काही क्लिप्स बघूया की कशा पद्धतीने फरक पडतो. वेगवेगळ्या आजारांचे जे क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. ही आता व्हिटिलिगोची केस आहे, त्वचा विकार. याच्यामध्ये पांढरे डाग आपण याला जे म्हणतो आणि ते आपल्या औषधाने कशा पद्धतीने कमी आले ते पेशंट सांगते. पहिला केवढा मोठा डाग होता आणि आता कशा पद्धतीने ते कमी आले. आता ही दुसरी क्लिप आहे, ही मी जे दाखवणार आहे ती तुम्हाला सोरॅसिसची क्लिप दाखवतोय. सोरॅसिस म्हणजे अंगाचे खवले पडतात. 25 वर्ष हे पेशंट सहन करत होतं. कशा पद्धतीनं ते सगळ्या शरीरावरती पसरलेलं कात्रीचं आजार हे तुम्हाला दिसतंय आणि हेच आपल्या औषधानं कसा फरक पडलाय हे तुम्हाला आता दुसऱ्या क्लिपमध्ये दिसतंय. तर ह्याला वारंवार मलम लावणे हा जो आपण उपाय करतो, तर मलम लावल्यानंतर हे त्वचाविकार जातात, इंजेक्शन गोळ्या घेतल्यानंतर जातात आणि ठराविक दिवसांना ते मलमचा असर कमी झाला परत आणि हे खाज उठायला चालू होते. तर हे आपल्या औषधानं कशा पद्धतीनं पूर्ण बरं झालं हे सुद्धा आपल्याला इथे दिसतंय. तर हा पण सोरॅसिसिस केस आहे, याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं त्वचाविकार आहेत, सर्व अंगावर गांधी उठतात हे दिसतंय आणि ही सुद्धा पेशंट कसा बरा झाला हे आपल्याला ह्या क्लिपमध्ये दिसतंय. आणि ही जी शेवटची क्लिप आता मी दाखवणार आहे ती दाखवते जळवाताची. ह्याच्यामध्ये पायाला जे खाज उठते ते आपल्याला दिसतंय, याला आम्ही प्लांटर एक्झिमा म्हणतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा पेशंट मलम लावतं बरं होतं, परत आणि मलम लावायचं बंद केलं की चालू होतं आणि आपल्या औषधाने हे पेशंट कसं पूर्ण आज बरं होऊन 4 वर्ष झालेलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो. प्रेक्षक, आता आपण बघितलं त्वचा रोगांवर पण होमिओपॅथीचं कसं कार्य होतं. आपण मागे सांध्यांच्या विकारांबद्दल बोलत होतो, अजूनही काही असे विकार आहेत ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर सध्या वातनाडीचे जे आजार आहेत किंवा आपण म्हणतो की न्यूरोजेनिक जे आजार आहेत की ज्यामध्ये पूर्ण नर्वस सिस्टम ब्रेनपासून इन्वॉल्व्ह असतो, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस वगैरे येतो, किंवा हे या विकारांना जास्त म्हणजे असाध्याकडे ते जास्त करून वळतात, तर अशा आजारांसाठी आपण काय सांगाल? तर म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की पॅरालिसिस आहे किंवा स्ट्रोक आहे, तर या आजारांवर होमिओपॅथी चिकित्सा होते का? होते. होमिओपॅथिक या आजारावरती चिकित्सा होते आणि ह्याचे जे क्लिप्स आहेत मी तुम्हाला कशा पद्धतीनं आपल्याकडे पेशंट येतात, कसं आम्ही बरं करतो, हे मी क्लिप्स तुम्हाला एक थोड्या वेळानं दाखवतो, तोपर्यंत तुम्ही पुढचा पेशंट घ्या. तर आपण लहान आपण अनेक आजारांबद्दल बोलत असतो आज, तर होमिओपॅथी ही चिकित्सा पद्धती नेमकं कसं कार्य करते? कारण आपण त्वचा रोग बघितले, आपण स्त्रियांचे आजार, तर नक्की ही कार्य कशी करते? मानवी शरीर हे 3 गोष्टींचं बनलंय प्रामुख्यानं. त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट आपण जाणतो ते म्हणजे शरीर, हे दिसतंय ते शरीर. दुसरं म्हणजे मन, जे आपण विचार करतो ते. आणि तिसरं म्हणजे हे शरीराला चालवणारी शक्ती, म्हणजे त्याला आम्ही प्राणशक्ती म्हणतो मराठीमध्ये. तर आपण जर बल्ब जर एखादा बघितला तर तो बल्ब जे चालू असतो तो विजेमुळे चालू असतो, पण तिथं बल्ब दिसतो पण वीज दिसत नाही. तर त्या बल्बची प्राणशक्ती कोण झाली? वीज झाली. तसं आपल्या शरीरामध्ये एक वीज आहे ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो, की जी डायनेमिक आहे, जे दिसत नाही. आणि होमिओपॅथीचं मूळ तत्व हे त्या प्राणशक्तीवरच आधारलेलं आहे. प्राणशक्तीवरतीच होमिओपॅथीची ट्रीटमेंट आधारलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की कोणते विष आहे माणसाच्या प्राणशक्तीमध्ये ते आम्ही बघतो आणि त्या विषाला अनुसरून योग्य ते औषधं देऊन आम्ही ते पेशंट बरं करतो. म्हणजे होमिओपॅथी ही पूर्णपणे प्राणशक्तीवरती आधार ट्रीटमेंट आहे, तुम्ही पहिल्या लक्षात. म्हणूनच ती मुळापासून बरी करते. आपल्याला एक फोन आला आहे रमेश यांचा बीड वरून. हॅलो, नमस्कार. Hello. रमेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम. हा, आपला प्रश्न विचारा सलग. डॉक्टर साहेबांना प्रश्न आहे. नातेवाईक आहेत त्यांना गेले 2 वर्षापासून पांढऱ्या कोडचा त्रास होत आहे पायावर आणि हातावर. सध्या छोटे छोटे डाग पडलेले आहेत. तर त्याच्यावर काही इलाज होईल का? आणि दुसरा प्रश्न असा होता की आमचे एक नातेवाईक आहेत, ते एचआयव्ही न सध्या आजारी आहेत, त्यांना सेकंड लाईन गोळ्या चालू आहेत. होमिओपॅथिक मध्ये त्यांना काही फायदा होईल का? आणि मग तुमच्या गोळ्या चालू ठेवल्या तर मग त्यांना
ऍलोपॅथीच्या गोळ्या चालू ठेवायची गरज पडेल का नाही पडेल सविस्तर सांगितलं तर बरं होईल. ठीक आहे रमेशजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही आपल्याला नक्की देणार आहोत. आता वेळ झाली आपल्या टिपची. प्रेक्षक हो, दिनांक 27 मार्च हा महाराष्ट्र ऑर्गन डोनेशन डे म्हणजेच अवयव दान दिन म्हणून ओळखला जातो. आज आधुनिक तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की स्वतःचे अवयव निकामी झालेले असताना सुद्धा ऑर्गन ट्रान्सप्लांटद्वारे मृत व्यक्तीचे अवयव स्वतःमध्ये बसवून रुग्णाला नवीन जीवन मिळू शकतं. परंतु ही सुविधा असूनही ऑर्गन डोनेट करण्याचं अवयव दान करण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे लाखो रुग्ण हे ऑर्गन डोनर म्हणजेच अवयव दानकर्त्याच्या प्रतीक्षेत थांबले आहे. म्हणूनच एक तुम्हाला अशी विनंती आहे की प्रत्येकानेच अवयव दान करण्यासाठी नोंदणी करावी. आपण कुणाला तरी नवीन आयुष्य देऊ शकतात. कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन आला होता रमेशजी यांचा. डॉक्टर रमेशजी यांचा फोन आला होता. त्यांचे दोन नातेवाईक आहे. एकांना त्वचेवर डागांचा प्रॉब्लेम आहे, तर त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? जे पांढऱ्या डागांबद्दल जे तुम्ही बोलला, तर पांढरे डाग हे पूर्णपणे बरे होतात. त्याच्याबद्दल काही गैरसमज मनात ठेवायची गरज नाही. आणि पांढरे डाग कसे बरे होतात आताच मी तुम्हाला क्लिप दाखवली. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एचआयव्ही बद्दल बोलला, तर आता सध्या एचआयव्हीचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. आणि एचआयव्हीमध्ये निश्चितपणानं होमिओपॅथीची ट्रीटमेंट ही फार चांगल्या पद्धतीने लागू होते. आणि पेशंट शक्यतो एचआयव्हीमध्ये जे टीबीचे आजार होतात, नंतर वेगवेगळे छोटे छोटे व्हायरल इन्फेक्शन्स होतात एचआयव्ही असताना सुद्धा, तर त्या सर्वांवरच होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे. आणि कशाही स्थितीमध्ये अगदी सिरियस केसमध्ये जर एचआयव्ही पेशंट आणला तरी सुद्धा आमच्याकडे त्याच्यामध्ये अक्यूट म्हणजे लगेच त्वरित उपचार पद्धती उपचार करू शकतो आम्ही. आणि पेशंटला त्या सिरियस कंडिशनमधून बाहेर काढून आपण त्याचं वय वाढवू शकतो, म्हणजे त्याला आपण दीर्घायुष्य प्रदान करू शकतो. बरोबर, पूर्ण जाणार असं नाही, पण त्यानंतर एखादी व्याधी झाली त्याचं आपण वय वाढवू शकतो. 10-20 वर्ष त्याचं वय वाढवू शकतो. आणि त्याची जी आपण म्हणतो क्वालिटी ऑफ लाईफ आहे किंवा ती जीवन पद्धती आहे ती कशी सुखकर आणि चांगली होऊ शकते हे नक्कीच होमिओपॅथीद्वारे साध्य होऊ शकतं. डॉक्टर, लहान मुलांचे जे आजार असतात म्हणजे अगदी सगळे पालक त्याबद्दल फार चिंतित असतात, तर त्यामध्ये होमिओपॅथीवर म्हणजे उपचार करता येतात का? ते आधी मला सांगा की नक्की लहान मुलांचे कोणकोणते आजार होमिओपॅथीद्वारे नीट होऊ शकतात. लहान मुलांचे सर्वच आजार, म्हणजे याच्यामध्ये आपण बरेच असाध्य असं म्हणतो, जे मायास्थेनिया ग्रेव्हिस, न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोपी, डीफ अँड डम चाइल्ड ज्यांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, नंतर पोलिओ झालेली मुलं, नंतर फिट येणारी मुलं, नंतर जे मान न पकडणारी मुलं जे व्यवस्थित जन्मल्यापासून आजपर्यंत मान पकडू शकत नाहीत, उभारू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, आणि अव्यंग असणारी मुलं, नंतर मुलांचे सर्व आजार, अगदी बेड वेटिंग सुद्धा, म्हणजे अंथरुणात लघवी करणे, दात खाणे, नंतर चिडचिडपणा, अभ्यास न करणे, तर असे लहान मुलांचे सर्व. आणि नवीन जो आजार आलेला आहे ऑटिझम, तो सुद्धा होमिओपॅथीनं पूर्ण बरा होतो. म्हणजे मुलांचे सर्वच आजार आणि वारंवार आजारी पडणे, अशक्तपणा, जेवण न करणे, तर ही मुलं जेव्हा चिडचिडपणा करतात तेव्हा माझे एक प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्यांना मारू नका, त्यांना रागवू नका, आणि त्यांनी हट्टीपणा करतात म्हणून त्यांच्यावर चिडू नका. तर त्यांच्यामध्ये काय दोष आहे तो दोष काढल्यानंतर ह्या मुलांचा चिडचिडपणा आपोआप कमी येऊ शकतो. ही मुलं जी विकृत म्हणजे जे करायला पाहिजे ते न करता दुसऱ्याच गोष्टी करत राहतात. ही वस्तू तोड, ती वस्तू मोड, म्हणजे ह्याला चिमटं काढ, असं हे सगळं जी खोडकर प्रवृत्ती आहे ही पूर्णपणे बरी होऊ शकते होमिओपॅथीनं. तर हे मुलांसाठी जे तुमच्या डोक्यामध्ये रात्रंदिवस जे त्यांच्या भविष्याचा विचार असतो, तर ते सर्व निघून जाऊन, आणि हे 4-4, 5-5 वर्ष 10-10 वर्ष जे मुलांचं संडास लगवी जागेवरती मान न पकडत नाहीत, तर हे आम्ही अशा हजारो पेशंट बरे केलेत. आणि परराज्यातून सुद्धा आपल्याकडे अशा पद्धतीचे पेशंट येतात आणि ती मुलं पूर्ण दुरुस्त होऊन ते शाळेत अगदी अक्षरशः स्टेजवर जाऊन भाषण सुद्धा करतात. म्हणजे ही किती आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच डॉक्टर, अजून एक असतं की वाढत्या मुलांमध्ये एक चिंतेची बाब असते की उंची वाढत नाही, तर त्यासाठी काय करता येऊ शकतं? आहे, होमिओपॅथीमध्ये त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. उंची कमी आहे, नंतर जाडी जास्त आहे ह्याचा सुद्धा. फक्त मला एक सांगावं वाटतं ह्या संदर्भामध्ये की मुलांच्या बाबतीत जरा टीव्हीचं प्रमाण सुद्धा तुम्ही जरा कमी ठेवा. मुलांच्या बाबतीत थोडंसं मुलं जास्त आज लॅपटॉपवरती जे मोबाईलवरती खेळतात ह्याचा सुद्धा इफेक्ट मुलांच्या शरीरावर होत चाललेला आहे. आणि होमिओपॅथी तर आहेच, होमिओपॅथीचा आधार तर आहेच. उंची आमच्या औषधानं 4 महिन्यामध्ये जवळजवळ 6-6 इंच उंची वाढलेली आहे मुलांची, तर आशादायक आहे, काही प्रश्नच नाही. बरोबर. आणि सध्या लहान मुलांना
मुलांमध्ये म्हटलं की सारखा सर्दी, सारखा खोकला, म्हणजे ह्या तक्रारी वारंवार होतात, कदाचित रोग प्रतिकारक शक्तीचा त्याच्यात काही भाग असू शकतो. तर अशा जे पाल्ले आहेत की ज्यांच्या मुलांना असा त्रास होतो, त्या पाल्यांना तुम्ही काय सांगाल? मला तुम्हाला सर्वांना असं सांगायचं की आई वडिलांचे जे आजार मुलांमध्ये आलेले असतात, त्याच्यामध्ये अनुवंशिकतेचा भाग फार मोठा असतो. ही मुलांमध्ये जी टेंडन्सी असते सारखा आजारी पडण्याची, जरा गारवाऱ्यात गेले की सर्दी येते, लगेच त्याचं न्युमोनियामध्ये रुपांतर होतं. तर ह्या मुलांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की ही टेंडन्सी जी आहे, म्हणजे सारखा आजारी पडण्याची, वारंवार आजारी पडण्याची, ही होमिओपॅथी काढते ही टेंडन्सी. आणि ही मुलं परत आजारी पडत नाहीत. आणि बरेचसे पालक इतके खुश असतात की डॉक्टर तुमची ट्रीटमेंट घेऊन आज 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, आता मुलगा आमचा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट करतोय, तरी इतकं वर्ष झालं तरी मुलगा आता परत काहीच तक्रार नाही, त्याचा बाळदमा नाही आहे, त्याला आता सर्दी नाही, खोकला नाही, काहीच त्रास होत नाही. असं यातील काही आजार असे असतात जे जन्मजातच होतात, जसं मतिमंद किंवा असे या प्रकारच्या आजारांवर काही, कारण ती असाध्य समजली जातात आणि आज आपण असाध्य अशा व्याधींबद्दल बोलत आहोत. तर असं जर एखादं बालक जन्माला आलं असेल तर त्याच्यावर आपण करू शकतो का चिकित्सा? होय होय, असं अत्यंत दुर्दैवाची गोष्ट मला अशीच तुम्हाला सगळ्यांना सांगावं वाटते की होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीमध्ये अत्यंत चांगली औषधं ही मान न पकडणारी मुलं, न उभारणारी मुलं याच्यावरती आहे. आणि देखील ही असे बालक बघितले की वाईट वाटते की अरे ही उपचार असे असताना, या औषधं असताना सुद्धा हे लोकांना माहीत नाही. आणि आज खरं तर मला दूरदर्शनचे आभार मानायचे आहेत तुमच्या सर्व टीमचे, मॅडमचे सुद्धा, की तुम्ही संधी दिलीत. आणि मी इथं सांगू शकतोय की निश्चितपणानं ही मुलं मान न पकडणारी मुलं, पोलिओ झालेली मुलं, ही जन्मजात व्यंग असणारी मुलं तुम्ही घेऊन या आणि हे निश्चित बरे होतात. ती मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत सुखानं जीवन जगू शकतात, जसे तुम्ही आम्ही आहे, ते व्यवसाय करू शकतात, त्यांचं लग्न होऊ शकतं. आणि लिमिटेड म्हणजे अगदी छोटंसं असं मनामध्ये संकुचित वृत्ती ठेवायची गरज नाही की माझा मुलगा संन्यास लग्नाला जाऊन आला तर बाद झालं, जरा त्याला कळायला लागलं तर बाद झालं, असं काही नाही. पूर्णपणे जसं आपण आहे असंही मुलं होऊ शकतात, त्यामुळे त्याचं काय मुळातच बरं होऊ शकतं. नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन आता पालकांना केलं आहे, नक्कीच त्यांच्या मनात एक आशेचा किरण जागला असेल. आपल्याला कार्यक्रमात अजून एक फोन आला आहे रुपाली यांचा साताऱ्यावरून. हॅलो, नमस्कार रुपालीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, हा आपला बोला, प्रश्न विचारा आपला. मॅडम, माझे लहान 3 वर्षाचे, माझं 3 वर्षाचे एक बाळ आहे आणि ते 1.5 वर्षानंतर चालायला लागलेलं आहे आणि 3 वर्ष झाले तरी देखील तो बोलत नाही अजून. बरं, चालेल, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूरोलॉजिस्ट मध्ये दाखवलं आम्ही त्याला, बरोबर, तर ते 50% तो डेव्हलप होईल म्हणून सांगितलं. बरं, पण इतर मुलांसारखं तो असं नॉर्मल शाळेत जाऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर, त्यांच्या ऐकण्याचा काही प्रॉब्लेम होतोय बाळाला, त्याला समज नाही अजून, तेवड तेवड असं म्हणजे खूप खोडकरपणा करतो. बरं बरं, त्यांना ऐकायला व्यवस्थित येत आहे बाळाला? नाही नाही, त्याला कान म्हणजे ऐकायला व्यवस्थित आहे. बरं, कान वगैरे सगळं तपासून पाहिलेलं आहे. ठीक आहे रुपालीजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे, या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर नक्की देतील. 3 वर्षांचा त्यांचा मुलगा आहे, त्याला 1.5 वर्षापासून हा त्रास आहे. तर 3 वर्षाचा झाला असला तरी तो बोलत नाहीये. आणि जसं नेचर इज कम्प्लीट इन इटसेल्फ, म्हणजे निसर्ग हा स्वतःमध्येच पूर्ण आहे असं आपण नेहमी ऐकतो आणि ते खरोखर आम्हाला त्याचं चित्रच पाहायला मिळतंय होमिओपॅथीच्या द्वारे. होमिओपॅथीमध्ये हे जे असाध्य आपण जे म्हणतो ऐकायला बोलायला न येणारी मुलं, नंतर ही गतिमंद मतिमंद मुलं, तर ही ऐकायला बोलायला न येणारी मुलं आमच्याकडे भरपूर आणली गेलीत आजपर्यंत. आणि त्यांना 6 महिन्यातच ते एक एक शब्द बोलायला चालू करतात, मम्मी दादा पप्पा वगैरे, आणि 2-3 वर्षांमध्ये ते हळूहळू पूर्ण बोलायला चालू करतात. त्यामुळं अशा मुलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही निराश व्हायची गरज नाही की माझ्या मुलाला ऐकायला बोलायला येईल का नाही वगैरे. तर निसर्गानं ती सोय करून ठेवलेली आहे होमिओपॅथीच्या माध्यमातून. तर होमिओपॅथी औषधांचा तुम्ही निश्चितपणानं उपयोग करून मुलाला ह्या व्याधीतून तुम्ही मुक्त करू शकता. बरोबर, स्त्रियांचे आजार जे आहेत ते त्याची व्याप्ती भलीच मोठी आहे, तर त्या आजारांवर होमिओपॅथीने कसे उपचार होऊ शकतात? मूळ जे आपण स्त्रियांच्या आजारांबद्दल बोलताना गर्भाशयाचे पिशवीचे आजार, म्हणजे ज्याने की अगदी पिशवीच्या तोंडाला सूज असते, गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर असतो, पिशवीच तोंड खाली येते किंवा अंगावरनं पांढरं जातंय, तांबडं जातंय, ह्याबद्दल आपण बोलतो बऱ्याच वेळेस. तर ह्याच्यावरती उपचार आहेतच, पण स्त्रियांचे जे वारंवार होणारे बाकीचे आजार आहेत, म्हणजे सारखं कंबर दुखणे, सारखं डोकं दुखणे,
नंतर काम न करू वाटणे, काम करताना लगेच थकवा येणे, आणि बऱ्याच वेळेस त्या लेडीज पेक्षा पुरुषच वैतागलेले असतात. ते म्हणतात की डॉक्टर माझ्या बायकोची तेवढी पहिल्यांदा कंबर आणि हे डोकेदुखी हे एवढी बंद करा, नाहीतर माझी डोकेदुखी चालू होईल. तर ही व्याप्ती मोठी. आता तुम्ही मॅडम जे म्हटलं ते अगदी खरंच आहे. तर स्त्रियांचे सर्वच आजार होमिओपॅथीनं आणि ऑपरेशन न करता, गर्भाशयाची पिशवी न काढता आपण बऱ्याच रुग्णांना त्या पिशवीच्या तक्रारीपासून मुक्त केलेलं आहे. आणि आज सुद्धा तीन तीन चार चार वर्षांनंतर सुद्धा त्या लेडीज भेटल्या तर म्हणतात की डॉक्टर आम्हाला तर काहीही तक्रार नाही. बरोबर. ज्या वेळेला होमिओपॅथी उपचार पद्धती चालू असते, म्हणजे मग अशी आपल्या प्रश्नात पण तसं विचारलं गेलं की त्यावेळेला इतर अॅलोपॅथीचे औषध उपचार आहे किंवा इतर कोणत्या पथीचे औषध उपचार आहे ते घेता येतात का? येतात, निश्चितपणाने येतात. तो गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका. आणि आम्ही कुणाच्याही गोळ्या लगेच बंद करत नाही आणि तसा लगेच बंद करण्याचा सल्ला सुद्धा आम्ही कुणाला देत नाही. हळूहळू जसं आमच्या औषधाचा उपयोग होईल पेशंटच्या शरीरामध्ये, आता उदाहरणार्थ की डायबिटीस सारखे आजार आमच्याकडे जेव्हा पेशंट घेऊन येतो, 450 शुगर आहे, तर आम्ही लगेच ते त्यांच्या अॅलोपॅथीच्या गोळ्या बंद करत नाही. पण जसं जसं त्यांच्या स्वतःच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत जाईल त्या पद्धतीनं आम्ही नंतर ते कट ऑफ करतो. आणि आज असे बरेच पेशंट आहेत की ज्यांचं डायबिटीस बरं करून आम्ही 2-3 वर्ष झालेत, आज त्यांना माझी औषध नाहीत, बाहेरच्याही कुठल्या डॉक्टरांचे औषध नाहीत आणि ते पेशंट पूर्णपणे बरे झालेले आहेत. डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो आणि इतरही असाध्य व्याधी जे आपण म्हणतो आर्थरायटिस, अस्थमा, मूळव्याधी वगैरे सर्व बरं होते का प्रॉब्लेम. बरोबर. प्रेक्षक, जसं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की जर तुमची इतर औषधं चालू असतील तर त्याबरोबर होमिओपॅथिक चिकित्सा घेता येते, परंतु ते वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी, कारण शेवटी आपलं शरीर हे एकच आहे, त्यामुळे त्याच्यावर अनेक औषधांचा प्रयोग करू नये. आज आपली चर्चा चालू आहे मुरलेल्या सर्व आजारांसाठी होमिओपॅथिक उपचार, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रदीप पवार. होमिओपॅथी ही मुळातून आजार बरा करते असं आपण म्हणतो, तर नक्की काय करते होमिओपॅथी? मुळात आजार बरं करते म्हणजे होमिओपॅथीचं सर्वात मोठं यश हे आहे की होमिओपॅथीला कारणं माहिती आहेत की ब्लड प्रेशर का होतो, डायबिटीस का होतो, संधिवात का होतो, दमा का होतो, का मुलांमध्ये फिट येते, का हे असाध्य आजार जे निर्माण आपण जे झालेत म्हणतो त्याची मूळ कारणं माहिती आहेत. आणि मूळ कारणं माहीत असल्यानंतर बरं करणं काहीच अवघड नाही. तर डॉक्टर सॅम्युअल हनेमन जे होमिओपॅथीचे प्रणेते आहेत, त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये सर्वच आजारांचा जो शोध लावला तो काळाच्या ओघामध्ये मागे पडला हे आपलं दुर्भाग्य आहे. पण आज आपण अगदी असं बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी ज्या पद्धतीनं म्हटलं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तसं होमिओपॅथीच्या साह्याने आपण म्हणू शकतोय की आरोग्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणजे कायमस्वरूपी गोळ्या न खाता ठराविक दिवसांचा कोर्स केला, 1.5 वर्षांचा कोर्स 3 वर्षांचा कोर्स जर घेतला तर कायमस्वरूपी त्या व्याधींमधून मुक्त होतो. आताच मी तुम्हाला ब्लड डायबिटीसचं उदाहरण दिलं, तसंच उदाहरण देता येईल ब्लड प्रेशरचं, संधिवाताचं, अस्थम्याचं उदाहरण, फिटचं उदाहरण. तर हे आजार तुम्ही कायमस्वरूपी गोळ्या न घेता मुळात न बरं करणं म्हणजे की जो काही विष आहे शरीरामध्ये ज्या विषांमुळे हे आजार झालेत ते विष काढणं. म्हणजे आता एखादं काट्यात झाड आहे शेतामध्ये आणि ते झाड आपण जर मुळात न काढता त्याच्या फांद्या तोडत राहिलो तर वारंवार फांद्या फुटणार आणि परत परत ते आजार माणसाला दम होणार. तर असं न करता आता गर्भाशयाच्या पिशवीला गाठ आहे तर ही गाठ कोणत्या विषामुळे झाली, ते विष काढले की गाठ बरी होते. म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायची वेळ येत नाही. म्हणजे अगदी ज्या विषाने ही पिशवीला गाठ केली ती विष न काढता आपण पिशवीच काढून टाकतो. आणि अशा पद्धतीनं जर बघितलं गेलं तर आज आपण जे टॉन्सिल काढतो, अपेंडिक्स काढतो, नंतर गुडघे बदलतो, तर हे अवयव काढणं म्हणजे हे बरं करणं नव्हे. कारण परत तुम्ही 5,000 जर ऑपरेट टॉन्सिल काढण्यासाठी देत असाल आणि 5,000 कोटी रुपये देतो दुसरे टॉन्सिल बसवा म्हटला तर ते शक्य नाही. तर हे अवयव काढणं म्हणजे एखाद्या बंगल्याची भिंत काढणं आणि असं जर करत बसलं तर बंगला कोसळू शकतो. तर असं न करता टॉन्सिल कुणामुळे हे फुगले, कुणामुळे अपेंडिक्सचा त्रास चालला आहे, कुणामुळे हे सांध्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर ऑपरेशन न करता हे आजार कायमचे बरं करणं ह्यालाच आपण म्हणतो मुळात न बरं करणं. आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन आला आहे नवनाथ यांचा बीड वरून. नमस्कार नवनाथ जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, ते काय होते आपलं 4-5 महिन्यापासून कंबराला जास्त त्रास होतोय. हा हा, कंबर दुखीचा त्रास होतो. ठीक आहे, आपलं वय किती आहे? 39. ठीक आहे, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे नवनाथजी. डॉक्टर, त्यांना 4-5 महिन्यापासून कंबरेदुखीचा त्रास होत आहे, तर त्यांना आपण काय सांगाल? मी तुम्हाला सांगेन की गुडघा दुखतं इथं आणि गुडघा दुखवणारा विषय प्राणशक्तीत, कंबर दुखतं इथं
आणि कंबर दुखवणार विष आहे प्राणशक्ती, तर ट्रीटमेंट ही प्राणशक्तीवर द्यायला पाहिजे. कोणत्या विषयामुळे ही कंबर दुखते ते विष काढलं पाहिजे, ना की सारखं वारंवार मणक्याला वजन बांधणं, बाहेरून मसाज करणं, हे सगळे वरवरचे उपाय झाले. आता खोलीत घाण आहे तरी घाण आपण लोटून बाहेर काढले पाहिजे, त्याच्यावर पडदा टाकून उपयोग नाही. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणेन की वारंवार हे जे आपण अनालजेसिकच्या गोळ्या घेतो, दुखण्यावरच्या गोळ्या घेतो, हे सर्व असे प्रकार आयुष्यभर न करता कायमचंच हे कंबरदुखीचा आजार, गुडघा दुखीचा आजार बरं करायचा असेल तर होमिओपॅथी तुम्हाला आधार आहे फार मोठा. आणि कायमचे हे प्रॉब्लेम तुमच्या शरीरातून निघू शकतात. आणि हे जे बाकीचे कारण जे तुम्हाला वाटतात की आज वजन उचलल्यामुळे मला अशी कंबर दुखते, तर मला असं म्हणायचं की वजन तुम्ही एकटेच उचलता का आयुष्यामध्ये? सगळेच लोक पोते उचलतात, बादल्या उचलतात, मग तुमचीच कंबर का दुखते? तर तुमच्यात विष आहे आणि ती विष काढलं तर तुमच्या कंबरदुखीपासून कायमचे तुम्हाला मुक्ती होऊन तुम्ही आरामदायक काम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. सध्या जी आधुनिक जीवनशैली आहे, म्हणजे जी ज्या पद्धतीने ती बदलत चालली आहे, त्या प्रकारे त्या त्या प्रकारचे व्याधी पण वाढत चालले आहेत. जसं स्थूलता आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हे सगळे व्याधी वाढत आहेत. तर होमिओपॅथी जी 225 वर्षापूर्वीची चिकित्सा पद्धती आहे, त्यावर ह्या आधुनिक आजारांसाठी इलाज आहे का? जेव्हा जेव्हा आमच्याकडे असे पेशंट येतात वेगवेगळ्या आजारांचे, तेव्हा आम्ही पेशंटला स्पष्ट शब्दात सांगतो की जे कारण आहे ते आपण काढायला शिकलं पाहिजे. आता कारण हे निर्माण का होतात हे विष वगैरे, तर आपण शरीराकडे लक्षच देत नाही. हेल्थ इज रिअल वेल्थ आपण नुसतं म्हणतो, आणि वेल्थकडे जास्त लक्ष देतो तर हेल्थकडे लक्षच देत नाही. तर आपण जास्त लक्ष हे बाहेर देतो, म्हणजे जमीन, घर, गाडी, बंगला, पैसा, इस्टेट, मान मरात, पण आपण आत लक्ष देत नाही. शरीरामध्ये माणसाचा इंटरेस्ट हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय, आणि त्याच्यामुळे बॅलन्स्ड लाईफस्टाईल कोण जगताना दिसत नाही. म्हणजे जेवढं लक्ष बाहेर आहे तेवढं लक्ष व्यक्ती आत देत नाही. आता उदाहरण सांगायला गेलं तर मी 5 तास रोज व्यायाम करतो, म्हणजे मी बॅलन्स करतो. जेवढं लक्ष बाहेर आहे तेवढं मी लक्ष आत पण देतो. तर आता बघा, तुम्हीच लक्ष घ्या की एखादी शेती आहे, शेताकडे लक्ष न देता तुम्ही जर बाहेर फिरत असेल तर शेती येणार नाही. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेत नाही ती गोष्ट बिघडते. म्हणजे आधुनिक आता जे युग आहे आपण जे म्हणतो, ह्याच्यामध्ये लोक हे निर्जीवतेकडे चाललेत. सजीवतेकडून निर्जीवतेकडे लोकांचा प्रवास चालू आहे. म्हणजे जे अनमोल गोष्टी आहेत, असे डोळे, असे हात, असे पाय, हे लिव्हर, किडनी, आतडं, फुफ्फुस, ही रत्न आहेत, हे हिरे माणिक मोती आहेत, आणि हे आपण बाजूला टाकतो आणि बाहेरच्या खोट्या रत्नांच्या मागे लागतो. म्हणजे आपण हातच सोडून पळत्याच्या पाठीमागे लागतो, आणि त्याचाच आउटपुट आहे की हे असे असंख्य व्याधी आपल्याला दमवतात. आणि वारंवार औषधं आपण घेत राहतो. तर मला तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगायचं की तुम्ही स्वतःच्या शरीरामध्ये इंटरेस्ट घ्या, शरीरासाठी वेळ द्या, आधुनिक जीवनशैली तुम्ही अंगीकारा. तुम्हाला काय प्रगती करायची ती करा, पण शरीराला घेऊन करा. कारण आज आपलं काय होतं की आपण पैसे कमवण्याच्या नादात शरीराकडे दुर्लक्ष करतो, आणि उद्या कॅन्सर वगैरे काय झाले की डॉक्टरना म्हणतो, डॉक्टर मी आजपर्यंत कमवलेलं सगळं घ्या पण माझा कॅन्सर बरा करा. म्हणजे तेव्हा आपल्याला महत्वाचं काय वाटलं? शरीर. आणि आज आपल्याला महत्वाचं काय वाटतंय? पैसा. तर आम्हाला तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की तुम्ही रोज शरीरामध्ये इंटरेस्ट घेऊन कोणत्याही पद्धतीचे खेळ काळा, शरीराच्या सानिध्यात राहा, शरीराला वेळ द्या. शरीराची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच फायदा पडू शकतो. आपल्याला कार्यक्रमामध्ये अजून एक फोन आला आहे अश्विनी यांचा साताऱ्यावरून. हॅलो, नमस्कार अश्विनीजी, आपला प्रश्न विचारा. माझं 4-5 वर्ष झालं. काय त्रास होतोय तुम्हाला? हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो, हॅलो, हा, आपला टीव्ही संचाचा आवाज कमी करा, म्हणजे आपला प्रश्न आमच्यापर्यंत येईल. हॅलो, आपला प्रश्न. हॅलो, आपल्याला काय त्रास होत आहे अश्विनीजी? हॅलो, हा, आपला प्रश्न, आपला आवाज आमच्यापर्यंत येतोय. आपला आवाज आम्हाला येतोय, आपण आपला प्रश्न सलग विचारा. गुडघा सतत दुखत राहते आणि पाय पसरलं का नाही, कटकन आवाज आला की मग बंद होते तेवढ्यापुरता, पण परत 5-10 मिनिटांनी परत सुरुवात होते दुखायची. ठीक आहे अश्विनीजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यांना गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येत आहे, तर त्यासाठी आपण काय? गुडघे दुखीच्या संदर्भात मी आता तुम्हाला क्लिप्स दाखवले, व्हिडिओ क्लिप्स. तर कशा पद्धतीनं गुडघे बदलण्याचं अडवाईस केलं होतं आणि कसे ते पेशंट फिरतात हे मी तुम्हाला दाखवलं. तर गुडघ्यांच्या बाबतीत तुम्ही असं म्हणता येत नाही की वयोमानानुसार गुडघे दुखतात, आम्ही फार आजपर्यंत काम केले म्हणून गुडघे दुखतात, कॅल्शियम कमी झाले म्हणून गुडघे दुखतात, हे सगळे बाहेरचे विचार झाले. ऍक्च्युली तुमच्या प्राणशक्तीमध्ये विष आहे आणि ते विषामुळे तुमचे गुडघे दुखतात. कारण
कारण वय काय तुमचं एकट्याचं झालेलं नाही, 100 वर्षाचे लोक आज निवांत ठणठणीत फिरतात आणि कॅल्शियमचं म्हटलं तर सगळे घरामध्ये जे खातात तेच तुम्ही पण खाताय, तर तसं बाकीच्या कोणत्याही गोष्टीचं असं कारण न लावता स्पष्टपणे मला असं सांगायचं की तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या आणि तुमच्या गुडघ्याची कटकट जी आहे, गुडघ्यात जी कटकट वाजते आणि जे कटकट तुमच्या मागे लागले त्या कटकटीतून तुम्हाला मुक्ती मिळेल. नक्कीच. आपण आता आधुनिक जीवनशैलीबद्दल बोलत होतो, त्यामध्ये तुम्ही सांगितलं की जशी शरीराची काळजी जर रुग्णांनी घेतली तर नक्कीच ते व्याधीपासून लांब राहू शकतात. आधुनिक उपचारांमध्ये किंवा आधुनिक जीवन पद्धतीची जी काही पुढे तंत्रज्ञान आहे त्यांचा वापर करा, पण स्वतःच्या शरीराची काळजी नक्कीच घ्या. याच प्रकारचं जी काही एक चिकित्सा पद्धती आहे ती म्हणजे आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, अध्यात्म आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये समान धागा असा कोणता आहे? फारच सुंदर प्रश्न विचारलाय. तर मला तुम्हाला असं नैसर्गिक निसर्गाकडे न्यायचं आहे हळूहळू. जे समान धागा जर म्हणेल तर आयुर्वेदिक, अध्यात्म आणि होमिओपॅथी, तर हे तिन्ही निसर्गाशी निगडीत आहेत. जे परमतत्व जे सृष्टीमध्ये पसरलेलं आहे, ज्याने जे ह्या सृष्टीचा निर्माता आहे, म्हणजे आपण म्हणतो जीव, जगत आणि जगदीश, तर आपण ह्या जगदीशला विसरलोय. कोण निर्माण केलं हे शरीर, कोणामुळे आज हृदय काम करतं? कारण बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मी प्लॉट घेतला, मी गाडी घेतला, मी बंगला घेतला, पण आपण असं कधी म्हणतो का की मी आज लिव्हर फास्ट चालवलं, आतडं जरा बंद ठेवलं, मेंदू जरा स्लो केला, असं आपण म्हणतो का? नाही. तर हे सगळं आपल्या हातात नाही, हे जे शरीर आहे हे शरीर कोण चालवतं ह्याचा आपण विचार करायची आज वेळ आलेली आहे. कारण आज इतकं प्रगत तंत्रज्ञान होऊन सुद्धा, इतके इंजेक्शन, इतक्या गोळ्या, इतक्या ऑपरेशन्सच्या इतक्या सुविधा असून सुद्धा लोक आज मरत आहेत आणि असंख्य व्याधी घेऊन जगत आहेत, रोज गोळ्या खात आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की हे जे निसर्गाशी निगडीत असणारे जे शास्त्र आहेत, ज्याच्यामध्ये आपण योग प्रणालीही त्यामध्ये आपण जोडू शकतो. कारण योग म्हणजे दोन गोष्टींचं मिलन, जुळून येण्याला आपण योग म्हणतो. म्हणजे शरीर आणि हे जे परमशक्ती आहे, निसर्गात पसरलेले जे परमेश्वरी शक्ती आहे, परमतत्व आहे, ह्याला जोडणारं म्हणजे त्याला म्हणतो आपण योग. तर योग असो, अध्यात्म असो, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, ही सगळी निसर्गातली शास्त्रे आहेत. ही मानवी बुद्धीचा त्यामध्ये भाग कमी आहे आणि निसर्गाची बुद्धी याच्यामध्ये जास्त आहे. आणि जे काही नैसर्गिक आहे, जे काही नॅचरल आहे, जे कृत्रिम नाही, ते निश्चितपणानं आपल्याला लाभदायक आणि ते आज आपल्याला जे रिझल्ट येतात होमिओपॅथिक औषधानं, त्याच्यावरून सुद्धा आपण निश्चितपणानं म्हणू शकतो की होमिओपॅथिक असो किंवा निसर्गातली कुठलीही औषध प्रणाली असो, ही माणसाला लाभदायकच आहे. नक्कीच. फार सुंदर विचार आपण मांडला आहे. ते आपल्याला एक फोन आला आहे नाशिक वरून, लक्ष्मण यांचा. नमस्कार लक्ष्मणजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम फोन कट झालेला आहे. प्रेक्षक हो, आता बघूया पुढच्या आठवड्यातील कार्यक्रम. शनिवार दिनांक 4 एप्रिल 2015 रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचं थेट प्रसारण. विषय आहे हर्नियाचे विकार व त्यावर आधुनिक उपचार. सहभाग डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी आणि सूत्रसंचालन डॉक्टर चेतन साळुंखे. रविवार दिनांक 5 एप्रिल 2015 रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण राहील. विषय आहे रक्तवाहिन्यांचे विकार आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. आज आपण मुरलेल्या आजार आणि त्यावर होमिओपॅथिक चिकित्सा याबद्दल चर्चा करत आहोत. डॉक्टर, सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणकोणती आव्हाने आहे आणि त्याच्यात कोणकोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत? वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्व आता सध्या आव्हानच आव्हान आहेत. म्हणजे माणूस हा आव्हानांच्या वेळेमध्ये असा पोखरला गेलाय. त्याच्यामध्ये मानसिक आजार आहेत, शारीरिक आजार आहेत आणि हे इतके प्रमाणामध्ये हे मानसिक आजार वाढलेले आहेत. आता परवा आपण बघतो की अतिरेक्यांनी 125 लहान मुलांना गोळ्या घालून मारलं, म्हणजे किती मोठी विकृती आहे. तर ही लहान मुलं जे आत्महत्या करताना दिसतात किंवा बलात्काराचे जे प्रसंग वाढलेले आहेत, भ्रष्टाचार वाढलेला आहे, जाणागुंदी वाढलेली आहे, नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, नंतर व्यसनाधीन झालेले लोक आपल्याला दिसतात, तंबाखू, मावा, गुटखा, दारू. तर हे सर्वांनी आज वैद्यकीय क्षेत्रानं स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे, स्वतःचे कर्तव्य ओळखलं पाहिजे. ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टीतून बाहेर काढणं ही वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. आणि ही सगळी आव्हानं जर पार करायची असतील तर आपल्याला शरीराचा यथासांग अभ्यास, मनाचा यथासांग अभ्यास, प्राणशक्तीचा यथासांग अभ्यास, मानवी शरीराचं जे मूलभूत जे सजीव आणि निर्जीव ह्याच्यामधला जो फरक आहे, म्हणजे जीव हा शब्द जो आपण वापरतो, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा जीव आहे आपण म्हणतो त्याला आपण सजीव म्हणतो, तर हा जीव म्हणजे नेमकं काय,
याच्यावरती आपण संशोधन केलं पाहिजे आणि हे जे मानसिक आजारांचं जे थैमान आज वाढलेलं आहे हे सगळं कसं कमी करता येईल, लोकांना ह्या सगळ्या घेरातून नैराश्यामधून कसं बाहेर काढता येईल, कशा पद्धतीची ट्रीटमेंट घेऊन इथं रामराज्य निर्माण करता येईल, म्हणजे आमच्या होमिओपॅथीचं जे मूळ तत्व आहे ते म्हणजे हायर पर्पज ऑफ एक्झिस्टन्स. आमचे डॉक्टर सॅम्युअल हनुमाननी म्हटलेलं आहे की हायर पर्पज ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे एक आजचं निरोगी जीवन, एक उच्च दर्जाचं जीवन जे निरोगी असल्यानंतरच मिळणार आहे. असे अशा पद्धतीचे मन, अशा पद्धतीचं शरीर, निरोगी शरीर हे जर निर्माण करायचं असेल तर तिथं आपण होमिओपॅथीची औषधं वापरली पाहिजेत, योग्य पद्धतीचे चिकित्सा प्रणाली वापरून आणि त्याला योगासनं, व्यायाम यांचे जोड देऊन चांगल्या पद्धतीचा आहार घेऊन आणि ह्याच्यामध्ये सर्व मूलभूत अशा पद्धतीचं जे संशोधन ऑलरेडी होमिओपॅथीमध्ये झालेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपला दृष्टी टाकली पाहिजे असं मला स्पष्ट मत आहे. नक्कीच. तर हे ज्या वेळेला होमिओपॅथिक उपचार आपण घेत असतो त्यावेळी रुग्णांकडून किंवा इन जनरल ते यशस्वी होण्यासाठी काय काय किंवा कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे किंवा आपण जे कधी एखादा उपचार सांगतो त्याबद्दल काय त्या बरोबर काही गोष्टी येतात तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस तो लगेच येत नाही. बरेचसे इंजेक्शन घेतल्यानंतर, ऑपरेशन्स घेतल्यानंतर, बरेचसे सिटी स्कॅन, एमआरआय सर्व तपासणं झाल्यानंतरच पेशंट आमच्याकडे येतो. तोपर्यंत शरीरामध्ये विष वाढलेलं असतं आणि असे पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की डॉक्टर 15 दिवस औषध घेतोय पण अजून फरक नाही. तर असं होऊ शकत नाही कारण तुम्ही आमच्याकडे 1-2 दिवसाचे आजार घेऊन येत नाही. तुम्ही आमच्याकडे 2-2 वर्षाचे 10-10 वर्षाचे आजार घेऊन येता आणि त्याला हा कालावधी लागतो बरं करण्यासाठी. तर होमिओपॅथिक उपचार पद्धती जर यशस्वी करायची असेल तर निश्चितपणे तुम्ही धीर धरला पाहिजे. 2 महिन्यानंतरच तुम्हाला रिझल्ट यायला चालू होणार आहेत आणि तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता त्यावेळेस आम्ही जो वेळ घेतो तुमचा केस टेकिंगसाठी किंवा सर्व गोष्टींना त्याला सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ द्यायला शिकलं पाहिजे. येऊन घाई गडबड न करता पूर्ण माहिती देणं जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती विचार करायला वेळ मिळेल. आणि दुसरं म्हणजे होमिओपॅथिक उपचार पद्धतीला जास्त पथ्य वगैरे काही नाही आहेत त्यामुळे बाकीचं पण काही जास्त प्रॉब्लेम येत नाही. होमिओपॅथी उपचार घेत असताना रुग्णाला ऍडमिट व्हावं लागतं का? कारण तुम्ही आज असाध्य व्याधींबद्दल बोलत असाल आहात तर ते त्याला बरं होण्यासाठी बराच कालावधी लागतो. तर ज्या वेळेला तुम्ही उपचार देत असता त्यावेळेला पेशंटला ऍडमिट करतात का? आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे की ऍडमिट सुद्धा होवं लागत नाही आणि जास्त खर्च सुद्धा होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये नाहीये. जास्तीत जास्त महिन्याला एक सर्वसाधारण 500-1000 रुपये अशा पद्धतीनं महिन्या 2 महिन्याची औषधं लागतात और ऍडमिट व्हावं लागत नाही आणि त्यामुळं गरीबातला गरीब रुग्ण सुद्धा अत्यंत आनंदानं आमची ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि जास्त त्याला कामापासून सकाळी यायचं, संपूर्ण आम्हाला माहिती सांगायची, औषधं घ्यायची आणि संध्याकाळपर्यंत पेशंट घरी जाऊ शकतो. अगदी सुंदर. आपण मध्यंतरी विषाबद्दल बोलत होतो की आपण औषध रूपी तसं एक विषांचा प्रयोग करतो तर होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला काही साईड इफेक्ट्स आहे का ह्या कारणामुळे? कोणतंही विष हे औषध ठरू शकतं. म्हणजे योग्य डोस मध्ये जर ते आपण वापरलं जो चीज आपको दवा भी होगी और दवा भी होगी याचा अर्थ काय की जी विष हे औषध म्हणून होमिओपॅथीमध्ये वापरलं जातं तर त्याचे साईड इफेक्ट्स कोणतेही नाहीत, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. म्हणून तर आपण होमिओपॅथी प्रेफर करतो. आणि मला असं निश्चितपणे म्हणायचं की तुम्ही गैरसमज जे मनामध्ये आहे ते टाळा. तुम्ही या, तुम्ही बघा आणि तुम्हाला कशा पद्धतीने फरक पडत जातो त्याचा अनुभव तुम्ही घ्या. बरोबर. मग अशी आपण अध्यात्माचा उल्लेख केला तर होमिओपॅथी आणि अध्यात्म याचा कसा तुम्ही समन्वय साधता? एक डॉक्टर म्हणून तुम्हाला स्पष्ट होतात मला असं सांगायचं की होमिओपॅथी ही सजीव, मगाशी मी म्हणत होतो की जो जीव म्हणजे जे परमतत्व आहे सृष्टीमध्ये जे शरीराला चालवतं त्याच्यावरती आज फोकस निर्माण करण्याची गरज आहे. कारण काळाच्या ओघामध्ये आपण संशोधन फार केलं, आपण डीएनए पर्यंत गेलो, आरएनए पर्यंत गेलो, जीन्स पर्यंत गेलो आणि तरीही आजारांचं मूळ सापडत नाहीये. तर इथं आपल्याला जे शरीरामध्ये अदृश्य आहे, जे दिसत नाही, तिथं आपल्याला आता जायचं आहे. म्हणजे ते म्हणजे प्राणशक्ती आणि अध्यात्म हा सुद्धा जो माझा आवडीचा विषय आहे. म्हणजे जे काय आपण म्हणतो गीता, ज्ञानेश्वरी, तर हे सगळं वाचत असताना त्याच्यामध्ये ज्या संकल्पना येतात म्हणजे की निरपेक्ष कर्मयोग, स्थितप्रज्ञता, तर हे सगळ्यांचं म्हणजे गीता असो किंवा बायबल असो किंवा कुराण असो जे काही धर्मग्रंथ आहेत ते फेक नाही आहेत. ते आज होमिओपॅथी सिद्ध करते की हा हे सगळं सत्य आहे. कारण ज्या ज्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत त्याचा आम्ही इथं सखोलपणानं आम्हाला ते लक्षात येतंय की हे सगळं सत्य आहे आणि जो कोणी व्यक्ती आज ह्या गोष्टींना मानतो तो निश्चितपणानं सुखी जीवन जगणार,
कारण अध्यात्म हा विषयच तुम्हाला एक फार मोठा आधार आहे मानवी जीवनामध्ये आज संकटांमध्ये घेरलेल्या माणसांसाठी. त्यामुळे मला तुम्हाला निश्चितपणे सांगायचंय की हे सर्व तुम्ही वाचा, अनुसरा आणि अंगीकारा. नक्कीच फार सुंदर माहिती डॉक्टर आपल्याला देत आहेत. प्रेक्षक हो, आता वेळ झाली आहे आपल्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते पाहूया. आजचा आरोग्य सल्ला हा होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीबद्दलचा आहे. होमिओपॅथी ही रोगाला दाबून न ठेवता बाहेर पडू देते, म्हणून कुठलाही आजार झाल्यास त्याला लगेच दाबू नये, तो बाहेर पडू द्यावा. जसं सर्दी खोकला झाला असता लगेच औषध न घेता प्रथम गरम पाणी वाफ घेणे असे प्रथमोपचार करावे. होमिओपॅथी चिकित्सा सुरू केल्यावर प्रथम आजार हा बाहेर पडतो, म्हणून वाढल्यासारखा भासतो, परंतु घाबरू नये, कारण हा उपचाराचाच एक भाग आहे. पुढे हा आजार हळूहळू कमी होतो. मानसिक तणाव, चिंता, डिप्रेशन हे आरोग्याचं मूळ कारण आहे. त्यासाठी योग साधना व प्राणायामाचा आधार घ्यावा. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ऍड्रेस आहे hellodoctor@gmail.com. प्रेक्षको, आज आपली चर्चा चालू आहे मुरलेल्या सर्व आजारांवर होमिओपॅथिक चिकित्सा. डॉक्टर, एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मानवी जीवन हे आरोग्यपूर्ण व सुसह्य होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात? सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कृत्रिमतेकडून नैसर्गिककडे वळायला पाहिजे. म्हणजे आपण जे युरियाचा वापर करून जे अन्नधान्य पिकवतो त्याच्याऐवजी शेणखताचा वापर केला पाहिजे. बेकरी पदार्थांच्या ऐवजी आपण गाजर, मुळा, टोमॅटो वगैरे ह्याचा वापर केला पाहिजे. कॉफी, कोल्ड्रिंक्स, दारू, बियर, तंबाखू, गुटखा, मावा ह्याच्यापेक्षा दुधाचा वापर केला पाहिजे. प्रदूषणमुक्त अशा पद्धतीचं राहता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रोजच्या रोज नियमित खेळ, योग साधना, शरीराकडे लक्ष देणं, शरीरामध्ये इंटरेस्ट घेणं, कशा पद्धतीने शरीर काम करतं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट प्रत्येकानं घेतला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला अपेक्षितपणे मिळतं आणि आपण दीर्घायुष्य होतो. कारण आज आपण बघतोय की लोक जगू शकत नाही 100 वर्ष. कोण म्हणतं 50 वर्षाचं असं झालं, 60 वर्षाचा अटॅक आला. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात. त्यामुळे तुम्हाला जर सुसह्य जगायचं असेल, आरोग्यपूर्ण जगायचं असेल, तर शरीरामध्ये इंटरेस्ट घ्या. कारण शरीर स्वतःच आहे, दुसरं कोणी व्यायाम करून आपलं शरीर बरवू शकत नाही, तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर, आज आपण होमिओपॅथी बद्दल बोलत आहोत, तर त्या अनुषंगाने आपण प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मला असं म्हणायचं की होमिओपॅथी बद्दल जे काही गैरसमज आहेत ते तुम्ही मनातून काढा आणि असाध्य अशी कुठलीही व्याधी नाही हे प्रथम लक्षात घ्या. कोणी कितीही म्हणू की पोलिओ बरा होत नाही, बरा होणारच निश्चित. पक्षाघात म्हणजे स्ट्रोक, म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, तो निश्चितपणाने बरा होणार. डायबिटीस असो, मुळापासून काढता येतो, ब्लड प्रेशर काढता येतं. कोणताही आजार हा असाध्य नाही. तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतला, योग्य सल्ला, योग्य औषध उपचार पद्धती स्वीकारली तर लहान मुलांच्या आजार असो, स्त्रियांच्या असो, मोठ्या माणसांच्या असो, कोणताही व्यसनमुक्ती असो किंवा मानसिक आजार असो, ताणतणाव किंवा काही असो, तुमचे आजार हे बरे होणारच. आणि ह्याच्याबद्दल कोणत्याही पद्धतीचं गैरसमज जर होमिओपॅथीबद्दल असतील, तुम्ही या त्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देतो, तुमच्या शंकांचं निरसन करतो, पण तुम्हाला आरोग्यपूर्ण जगण्यासाठी निश्चितपणानं आम्ही आमच्याकडून तुम्हाला मदत केली जाईल. नक्कीच फार सुंदर पद्धतीने डॉक्टर आपल्याला माहिती देतात. मानसिक तणावाबद्दल आपण काय संदेश द्याल प्रेक्षकांना, अगदी थोडक्यात काय सांगाल? मानसिक तणाव कशामुळे होतात? आता समजा की इथं साखर आहे, त्याच्याभोवती मुंग्या आल्या, त्या मुंग्या आपण मारल्या, परत दुसऱ्या मुंग्या आल्या, त्या मुंग्या मारल्या, असं न करता ते साखर उचलून बाजूला काढणे म्हणजे मानसिक ताणतणावामुळे जर हे आजार होतात असं आपल्याला वाटलं तर त्याच्याभोवती त्याच्या पाठीमागं कोणतं विष आहे, कशामुळे हे माणसाला असं छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो, भीती वाटते, डिप्रेशनमध्ये माणूस जातो, तर ते विष काढायला पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीला परत मानसिक ताणतणाव होणार नाहीत. आणि दारू पिण्याची इच्छा ज्या विषामुळे होते ते विष काढलं तर दारू सुटेल. बऱ्याच वेळेस आपण लोकांना नाव उठवतो की लोक दारू पितात, तंबाखू खातात, गुटखा खातात, तर असं करायची गरज नाही. त्यांच्यातलं विष काढलं तर ते व्यसनापासून मुक्त सुद्धा. सुंदर पद्धतीने आज आपल्याला माहिती दिली आहे. आपण प्रेक्षक हो, केवळ बरं वाटावं या हेतूने केलेल्या जुजबी उपचाराने काही काळ आपल्याला बरं तर वाटतं, परंतु ही असे उपचार यशस्वी ठरत नाही. मूळ रोग हा आतमध्येच राहिल्याने तो काही काळाने त्याच प्रकारच्या विषरूपी औषधाचा वापर करून
होमिओपॅथी चिकित्सा पद्धती कार्य करते व रोगाचा मुळापासून नाश करते. अनेक वर्षांपासून झालेले विकार, जुने आजार या मुरलेल्या आजारांवर होमिओपॅथीद्वारे कशी चिकित्सा होऊ शकते याचं आज आपल्याला डॉक्टरांनी मार्गदर्शन दिलं, त्यासाठी मी तुमच्यातर्फे तसेच सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचे आभार मानते. धन्यवाद डॉक्टर.